नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश यादव, रंग चैतन्य मराठवाडा यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण चाललो आहोत दापोलीमध्ये काही खास कारणास्तव, आणि ते म्हणजे भाऊबीजेसाठी. दापोली म्हटलं का नजरेसमोर येते ते मन प्रफुल्लित करणारं आणि मनाला भुरळ घालणारं असं नैसर्गिक वातावरण, आणि अशा वातावरणाचा आपण देखील आज अनुभव घेणार आहोत. चला तर मित्रांनो, आजच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, आपण आता आलो आहोत आपल्या वेरवली गावच्या रेल्वे स्टेशनला. आजचा प्रवास आपण रेल्वेने करणार आहोत. चला तर मग. मित्रांनो, आपला रेल्वेचा प्रवास पूर्ण झाला आहे. आता आपण आहोत खेर रेल्वे स्टेशनवर, आणि इथून आपण जाणार आहोत दापोलीला. सुप्रभात मित्रांनो, कालचा आपला संपूर्ण दिवस हा प्रवासामध्ये गेला, आणि आज आपण आहोत दापोलीमधील म्हैसुंडे गावामध्ये. खूप निसर्गरम्य अशी आजची सकाळ आहे, खूप प्रसन्न अशा वातावरणामध्ये आज आपण आहोत. मित्रांनो, दापोलीमध्ये आपल्याला पेंटिंग करण्यासारखे खूप सुंदर सुंदर स्पॉट आहेत, आणि अशा स्पॉटपैकी एका स्पॉटवर आपण पेंटिंग करणार आहोत. दापोली अनेक पर्यटकांचे केंद्रबिंदू असणारा असा हा तालुका, जिथे अथांग अशी लाभलेली समुद्र किनारपट्टी, प्रसिद्ध मंदिरे, समुद्रामध्ये असणारे जलदुर्ग आहेत, आणि हो, आपल्या मराठा आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांचा जन्मदेखील दापोलीमधील हरणे गावचा. तसेच डोंगरदऱ्यांच्या कुशीमधून समुद्राच्या दिशेने वाहणाऱ्या खाड्या, डोंगरांच्या कुशीमध्ये असणारी जांभ्या दगडाची कौलारू घरे, सर्व काही रमणीय, मन प्रसन्न करणारं असं हे आपलं सुंदर कोकण. मित्रांनो, आज भाऊबीज पहिल्यांदा आपण आपला भाऊबीजचा कार्यक्रम करून घेणार आहोत, त्यानंतर आपल्या पेंटिंगला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, आपला भाऊबीजेचा कार्यक्रम झाला आहे. आता आपण जाणार आहोत आपल्या पेंटिंग स्पॉटवर, आणि तो पेंटिंग स्पॉट म्हणजे या गावालगत एक खाडी आहे, त्या खाडीवर जाऊन आपण पेंटिंग करणार आहोत. चला तर मग.
मित्रांनो, आपली पेंटिंग पूर्ण झाली आहे. व्हिडिओला व्ह्यूजच्या माध्यमातून चांगला प्रतिसादसुद्धा मिळत आहे. आपले जे कोकण आहे किंवा आपला जो निसर्ग आहे तो पेंटिंगच्या माध्यमातून कसा दिसतो हे दाखवण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे. प्लीज मित्रांनो, सपोर्ट करा. तसंच व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.